खेतों में काम करते समय किसानों के साथ होने वाली दुर्घटनाओं की बढ़ती घटनाओं को देखते हुए कृषि सहायकों को अपने परिवार को तत्काल राहत प्रदान करने के लिए ग्रामीण स्तर पर ऐसी घटनाओं पर स्वेच्छा से ध्यान देना चाहिए। उन्होंने बात यह आज वनामती में एक समीक्षा बैठक में कही है। कृषि मंत्री दादा भूसे ने कृषि विभाग से अपील की यह सुनिश्चित करने के लिए पहल करे कि गोपीनाथ मुंडे शेतकरी बीमा योजना का अधिकतम लाभ किसानों को दिया जाए। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये पोकरा योजनेचा संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेतला। तो आढावा घेत असताना विदर्भातले काही जिल्हे त्या ठिकाणी त्यांचं कामकाज गेल्या काही वर्षांच्यापासून कमी आहे, पाठीमागे आहे, आणि म्हणून त्या जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पोकरा योजनेचा आढावा घेणं हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश होता। नागपूर जिल्ह्यामध्ये पोकरा योजनेचा समावेश नाही, परंतु सोयाबीनचं काही प्रमाणात त्या ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे, या संदर्भामध्ये चर्चा विनिमय करण्यात आला। आता प्रत्यक्ष शेतावर जाऊनही त्याचा आम्ही भेट देऊन पाहणी करणार आहोत। या बैठकीला माननीय आमदार आशिषजी उपस्थित आहेत, माननीय रोडेकरजी आमदार महोदय उपस्थित आहेत। संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला, त्याच्यामध्ये पीक कर्ज, कर्जमुक्ती, जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत या संदर्भामध्ये चर्चा विनिमय करण्यात आलेला आहे। पीएम किसान योजनेचा आढावा घेतला, माननीय गोपीनाथजी मुंडे योजनेचा आढावा घेतला, आणि सर्वसाधारणपणे येणाऱ्या रब्बी हंगामाच्याही दृष्टिकोनातनं भविष्यामध्ये आपल्याला काय काय नियोजन करायचं आहे, खरीप हंगामाची सांगता होत असताना बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी संत्र्याच्याही पिकावर काही कीड आलेली आहे, त्याही संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे। या संदर्भातले जे कोण तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यावर उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या।